आपले पुढचे पाहुणे डॉक्टर समीर शास्त्री एचओडी सिंहगड इंस्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग. आई वुड रिक्वेस्ट हिम ऑल्सो टू प्लीज हैव टू वर्ड्स रिगार्डिंग आवर टुडेज प्रोग्राम. डॉक्टर समीर शास्त्री एचओडी सिंहगड इंस्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग. थैंक यू. जसं सांगितलं सर, मी पुण्यात एका प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम करतो. त्याबरोबरच मी लहान मुलांचे प्रमुखचे क्लासेस घेतो 10 ते 17 वयोगटातले, आणि मी मुख्यत्वे चिंचवडमध्येच क्लासेस घेतो. हे सांगायचं कारण असं की आपल्या मुलांमध्ये वेगवेगळ्या विविध क्षमता असतात, त्या समजून घेऊन त्यांना आपण थोडंसं एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आणि मी स्वतः इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे. मला फक्त एक रिक्वेस्ट करेन की प्लीज तुमची मतं शिक्षणाबाबतची मुलांवर लादू नका. मुलांनी हेच शिक्षण घेतलं पाहिजे, यातच त्याला करिअर केलं पाहिजे, यातच त्याला सक्सेस आहे, यातच त्याला पैसा आहे, यात प्लीज अडकू नका. आणि आपल्याकडे मराठीत म्हणलं जातं की लहान मूल हा मातीचा घोडा असतो, त्याला आपण जसा आकार देतो तसं ते घडतं. आणि मला खरोखर आनंद झाला आज या इथल्या कार्यक्रमाला आल्यानंतर की ज्या प्रकारे एखाद्या प्रायव्हेट क्लासमध्ये सुद्धा म्हणजे अदर दॅन अकॅडमिक जर एवढ्या ऍक्टिव्हिटीज होत असतील, तर मला वाटतं निश्चितच मी जर इथे राहत असतो तर मी माझ्या मुलाने सोनाली मॅडमकडेच क्लासला घातलं असतो. सो थँक्यू व्हेरी मच सोनाली मॅडम आणि उल्हास सर. माझी आणि उल्हास सरांची किंवा या सगळ्या कुटुंबाची ओळख खरं म्हणजे माझे एन्व्हायरमेंटमधले गुरु जे आपल्याच एरियातले आहेत, डॉक्टर मापुसकर ज्यांना आता मध्यंतरी पद्मश्री मिळाली. मी एन्व्हायरमेंटल फील्डमध्ये काम करतो आणि त्या अनुषंगाने माझी आणि उल्हास सरांची ओळख झाली. आणि ते गेल्या काही थोड्याच वेळात आमचं ते म्हणजे ओळखीचं रूपांतर छान मैत्रीत झालं. आणि आता मला वाटतं आमचा जो ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, हा आमचा ग्रुप असा असं की ज्याच्यात आमचं मॅक्झिमम इंटरॅक्शन होतं. आणि हे सांगायचं कारण असं की आय ऑलवेज बिलीव्ह इन ट्रॅडिशनल विजडम. म्हणजे मापुसकर डॉक्टरांचा मी उल्लेख एवढा करता करतो की त्यांनी जे काही पर्यावरण क्षेत्रातलं काम केलेलं आहे, खरोखर आपल्या देशाची जी गरज आहे पर्यावरणाच्या क्षेत्रातली, त्या प्रकारचं ते काम आहे, ते आम्ही पुढे नेऊन द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. हे सांगायचं कारण एवढंच की त्याचप्रमाणे आपल्या शिक्षण क्षेत्रात सुद्धा खरं म्हणजे आपली गरज काय आहे, आपल्या देशाची गरज काय आहे, हे आपण ओळखून त्याप्रमाणे आपण आपल्या एज्युकेशनल पॉलिसीज बनवायला पाहिजे. जसं माताडे सरांनी मगाशी त्याचा उल्लेख केला, तर ह्या दृष्टीने सुद्धा जर तुम्हाला काही स्टेप्स घेता आल्या आणि जर आपण या शैक्षणिक क्षेत्रात जरी काही भरीव कामगिरी केली, तर डेफिनेटली आय विल बी देअर टू हेल्प यू. थँक यू व्हेरी मच. थँक यू सो मच सर. आपके सजेशन सर आप लोग पर डेफिनेटली वी विल मेक आवर स्टूडेंट्स कैपेबल फॉर दैट. एंड नेक्स्ट टाइम व्हेन यू विल कम यू विल सी समथिंग रिगार्डिंग देम अकॉर्डिंग टू दैट. थैंक यू वेरी मच. चलो अब जय